सक्षम भारत आर्थिक व सामाजिक संस्थेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठविण्यात आले. प्लॅस्ट ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. नुकतीच सक्षम भारत आर्थिक व सामाजिक संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीत प्लॅस्ट ऑफ पॅरिसमुळे होणाऱ्या प्रदूषणावर चर्चा करण्यात आली व हा निर्णय घेण्यात आला. सक्षम भारत सामाजिक व आर्थिक विकास संस्थेच्या वतीने आज SDO साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ज्या बनविण्यात येतात गणपतीच्या, त्याच्यावर बंधन करण्यात यावं यासाठी निवेदन सादर करण्यात आलं. सक्षम भारत सामाजिक व आर्थिक विकास संस्थेच्या वतीने शहरातील ज्येष्ठ कलाकार सुधाकर बुरटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून याच्यासाठी आम्ही निवेदन आज सादर केलं. तर आमचं म्हणणं आहे की एकीकडे भारत सरकार म्हणतंय की स्वच्छ भारत, सुंदर भारत, मिशन भारत सरकार पुढे नेत आहे, आणि दुसरीकडे बघतोय की भारतात प्रदूषणाचा कल जो आहे तो वाढता दिसतो. त्याच्यावर आळा घालण्यासाठी आज आमचा हा प्रयत्न होता. आणि कलाकार बांधवांना आमची विनंती आहे की येत्या गणेशोत्सवात आपण मातीच्या मूर्त्या म्हणजे इको फ्रेंडली गणेशोत्सव म्हणून साजरा करावा. आणि नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की आपण इको फ्रेंडली गणपती म्हणजे मातीच्या गणपतीचा सुद्धा स्वीकार करावा. धन्यवाद.